नमस्कार। आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत। वळेच्या काही ठळक घडामोडींकडे। तळीराम हुल्लडबाज पोलिसांच्या रडारवर, साध्या वेशातील पोलीस तैनात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। ठाणे खाडीला रामसर पाणथळ स्थळाचं प्रमाणपत्र प्राप्त। आणि संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पडला पार। रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे। याबाबतच्या अंमलबजावणीची दिशा ठरवण्यासाठी रेल्वेचे अधिकारी आणि पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली आहे। ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात येणाऱ्या कामामध्ये पालिकेचा सहभाग महत्त्वाचा आहे। रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची ये जा सुलभ होईल आणि वाहतूक जलद गतीनं होण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी संबंधितांना दिल्या। या बैठकीमध्ये रेल्वे प्रशासनाच्या वतीनं मुख्य प्रकल्प अधिकारी मिश्रा, पालिकेचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पापळकर इत्यादी उपस्थित होते। रेल्वे स्टेशनमधून पूर्वेला 30% तर पश्चिमेला 70% प्रवासी बाहेर पडतात। ठाणे पश्चिमेला गोखले रोड आणि शिवाजी पथ या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते। ही गर्दी होऊ नये यासाठी हा परिसर फेरीवाला मुक्त करणं, तसंच पार्किंगच्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणं, त्या भागातील वाहतुकीच्या नियोजनाच्या पुनर्रचना अशा पद्धतीनं करणं जेणेकरून पादचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकाबाहेर चालण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होऊन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, या दृष्टीनं असे करावे असं बांगर यांनी नमूद केलं आहे। सद्यस्थितीत ठाणे पूर्व इथे सॅटिसचं काम सुरू असल्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त ताण पश्चिमेकडील बाजूस येतो आहे। ठाणे पूर्व येथील पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या 8 ते 10 महिन्यात या पुलाचं काम पूर्ण होईल। त्याचबरोबर पूर्वेला बस टर्मिनसचा प्रस्ताव आहे, ते पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं। दिनांक 24 आणि 25 डिसेंबर रोजी धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीतर्फे 2 दिवसीय दुसरं फुले आंबेडकर विचार राष्ट्रीय शिक्षक संमेलन आणि राष्ट्रीय शिक्षक कवी संमेलन संपन्न झालं। या संमेलनाप्रसंगी संमेलनाचे प्रमुख अतिथी तथा लोकसभेचे माजी उपाध्यक्ष चरणजीत सिंग अटवाल आणि संमेलनाचे अध्यक्ष तथा पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि थोर साहित्यिक प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षक सुनील मस्कर यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीचे राष्ट्राध्यक्ष तथा संमेलनाचे मुख्य आयोजक आणि संयोजक भास्कर अमृतसागर, मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ समितीचे सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे, फुले आंबेडकर विश्व राष्ट्रीय शिक्षक संमेलन पहिल्या अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद बागुल, प्रसिद्ध वक्ते डॉक्टर आनंद अहिरे, विद्रोही कवी प्राध्यापक राजू हाके आणि अन्य मान्यवर, तसंच कवयित्री ज्योती अहिरे, योगिता पाखले, रजनी ताजने, नलिनी बागुल, सीमा बागुल आणि कवी राजू लहिरे, साहेबराव नंदन, संजय अहिर, सूत्रसंचालक विष्णू जोंदळे, योगिता पखाले इत्यादी नामांकित कवी यावेळेला उपस्थित होते। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानं त्यांच्या शिरपेचा आता आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। तसंच सदरचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार भारतातील 10 विशेष अशा शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या शिक्षकांपैकी सुनील मस्कर सर यांना प्राप्त झाल्यानं सगळ्यांकडून मस्कर सरांचं अभिनंदन करण्यात येत आहे। अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही, त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत, आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये,
त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. सरद्या वर्षाला निरोप देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर साध्या वेशातील पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तर मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांच्याही विरोधात ठाणे पोलीस कारवाई करण्यासाठी सज्ज झालेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री सरत्या वर्षाला आणि 1 जानेवारी रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी ठाणेकर एकत्रित येऊन जल्लोष करतात. अशा ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठं आव्हान पोलिसांसमोर असतं. त्याकरता ठाणे पोलीस सज्ज झालेत. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि साध्या वेशातील 70 पोलीस हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नजर ठेवणार आहेत. ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि वागळे या हद्दीमध्ये 500 अधिकारी आणि 3000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहर वाहतूक पोलीस विभागाचे 42 अधिकारी आणि 400 पोलीस शिपाई महत्वाच्या चौकात दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्तालय हद्दीतील गर्दीची ठिकाणं, हुक्का पार्लर, पब्स, हॉटेल, लॉज इथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार थांबवण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असून साध्या विश्वातील पोलीस गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. खाडी किनारी जेट्टी लँडिंग ठिकाणीही गस्त वाढवण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ठाणे खाडीला रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळाला होता. त्याप्रमाणे 27 डिसेंबर रोजी ठाणे खाडीला रामसर पाणथळ स्थळाचं प्रमाणपत्र प्राप्त झालंय. ठाणे खाडीसह देशातील इतर 28 नवीन स्थळांचा रामसरमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्थळांना त्यामुळे आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. 1982 पासून भारतातील पाणथळ स्थळांचा रामसरच्या यादीत समावेश होऊ लागला. 1982 ते 2013 या कालावधीत 26 स्थळांचा रामसरमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर 49 नवीन पाणथळ स्थळांचा 2014 ते 2022 या कालावधीत समावेश झाला. यंदा 2022 साली 28 स्थळांना रामसरमध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून दिले. ठाणे खाडी परिसर 19,522.5 हेक्टर क्षेत्रफळात विस्तारित आहे. त्यापैकी 1,690.5 हेक्टर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आणि अभयारण्याभोवती इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून अधिसूचित 4,832 हेक्टर करण्यात आलं होतं. आता रामसर साईट म्हणून घोषित केलेलं सर्वात मोठं पाणथळ क्षेत्र आहे. आता भारतातील 75 स्थळांचा रामसरमध्ये समावेश झाल्यामुळे 13,26,678 हेक्टर इतकं क्षेत्र आता झालंय. लोकमान्य नगर, शास्त्री नगर विभाग आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आपली कला जोपासावी या मूळ उद्देशानं युवा सेना सचिव नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्यातर्फे संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन 24 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत करण्यात आलं होतं. त्याचा 27 डिसेंबर रोजी महाअंतिम सोहळा आणि बक्षीस समारंभ
स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तरण तलाव लोकमान्य नगर इथे पार पडला. संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचं हे 5वं वर्ष असून गेल्या 4 दिवसांपासून बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट, स्विमिंग, चित्रकला, रांगोळी, पाककला, गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, मिस आणि मिसेस लोकमान्य नगर आणि होम मिनिस्टर अशा विविध स्पर्धा लोकमान्य नगरमधील स्वर्गीय रामचंद्र ठाकूर तलाव इथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून महिला, पुरुष ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक कला आणि क्रीडा प्रकारातील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आलं. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा यासारख्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं महिलांनी उपस्थिती असल्यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला. युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक हे आपल्या वाढदिवसाच्या दिनी उपलब्ध नसल्यानं स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पूर्वेश सरनाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबद्दल पूर्वेश सरनाईक यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळेला देण्यात आलेल्या गरीब गरजू मुलांकरता शालेय उपयोगी वस्तू आणि साहित्यांचं विद्यार्थ्यांना आणि गरजूंना लवकरच वाटप करण्यात येईल असं पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. तळीराम हुल्लडबाज पोलिसांच्या रडारवर, साध्या वेशातील पोलीस तैनात, CCTV कॅमेऱ्यांची नजर. ठाणेखाडीला रामसर पाणथळ स्थळाचं प्रमाणपत्र प्राप्त. आणि संस्कृती कला क्रीडा महोत्सवाचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पडला पार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख, आदर्श नगर, कोलपाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.